चला आज बनवूया मस्त साबुदाना बटाट्याची चकली त्यासाठी मी इथे एक वाटी साबुदाना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला व रात्रभरासाठी भिजत ठेवला वजनीप्रमाणे हा जे म्हणाल तर बरोबर -बर एक पाव इतका हा साबुदाना आहे आता अशा पद्धतीने चाळणला अगदी थोडेसे तेल लावून घेतले त्यावर सर्व साबुदाना मी इथे टाकून घेतला आहे कढईमध्ये पाणी गरम करून घेतले त्यावर आता ही चाळण ठेवायची व एक चार ते पाच मिनटं साबुदाना वाफवून घ्यायचा दोन मोठ्या आकाराचे बटाटे उकडवून घेतले वजनी प्रमाण पाचशे ग्रॅम म्हणजे एक पाव जर साबुदाना असेल तर अर्धा किलो त्यामध्ये बटाटे घालायचे आता हा साबुदाना छान वाफवून झालाय तो थंड झाल्यानंतर त्या बटाट्यामध्ये मिक्स करायचा इथे मी लाल तिखट चवीपुरते मीठ घातले तुम्हाला हवं तर हिरवी मिरचीची पेस्टसुद्धा यामध्ये घालू शकतात तर व्यवस्थित मिक्स करून घेतले व आता हे मिश्रण सोऱ्यामध्ये भरून घ्यायचे कडकडीत उन्हात आता ह्या दोन दिवस चकल्या सुकवून घ्यायच्या चकल्या इथे व्यवस्थित सुकल्या गेल्या आहेत आता तळून देखील बघूयात मस्तच खुसखुशीत अशा ह्या चकल्या आपल्या इथे तयार